विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट प्रत्येक शॉपला दहा फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स दहा टक्के पैसे भरा व गाळा मालक व्हा आमचा पत्ता सराबकट्टा पॉवर हाऊस रोड विटा जरी विधानसभेची निवडणूक पार पडली असली तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर सध्या फक्त एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि संपूर्ण महाराष्ट्र ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धडपडतोय परंतु ह्या सर्व गदारोळामध्ये कडेगाव पलूस विधानसभेची ज्यांनी निवडणूक लढवली ते म्हणजे अधिक चन्ने त्यांनी लोकसभेची पण निवडणूक लढवली होती आणि येऊ घातलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची पण निवडणूक ते लढवू पाहत आहेत आजच त्यांनी राज्यपालांना एक पत्र पाठवलं आहे आणि त्यामध्ये ते पत्रव्यवहारामध्ये त्यांनी असं उल्लेख केला आहे की हा जो सगळा गदारोळ सुरू आहे सत्ता संघर्षामध्ये त्या काळामध्ये मला मुख्यमंत्री करण्यात यावं तर नेमकं त्यांना का मुख्यमंत्री करण्यात यावं आणि त्यांनी हे हा पत्रव्यवहार का केला आहे हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात चन्नेसाहेब का वाटते की तुम्हाला मुख्यमंत्री करावं नमस्कार मी अधिक चन्ने हे आ, अधिक माझं मी मला मुख्यमंत्री करा आणि माझं मित्र प्रसाद बापू खामकर आहे त्याला उपमुख्यमंत्रीपद करा आता मला मुख्यमंत्री का करा असं वाटतं की विधानसभा आता होऊन ब बरेच सगळे निकाल हाती लागलेले आहेत आणि सर्व बी जे पीला एकशे पाच जागा आल्या आहेत शिवसेनेला छप्पन जागा आलेल्या आहेत तर अशा परिस्थितीत जर तुमची पहिल्यापासून युती जर आहे तर ह्या वेळेला तुम्ही युती का तोडताय हां मग शे तुमच्या ह्या युती तुटण्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील जनता आज खूप परेशान झालेली आहे हे पडतीचा अवकाळी पावसाने शेतकरी नुकसान झालेलं आहे ह्याला जबाबदार म्हणजे आता नैसर्गिक भाग आहे पाऊस पडलेला आहे शेतकऱ्या नुकसान झालेले आहे शेतकरी बहुसंख्यप्रमाणाने जीवितहानी वित्तहानी झालेली आहे आजच पे आजच तीन शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे तर या राजकारणी लोकांना शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही आहे चन्नेसाहेब त्या पत्रव्यवहारामध्ये तुम्ही असा उल्लेख केला की लोकसभेला आणि विधानसभेला माझा दारुण पराभव झाला तरी मला आणि तुमचे जे एक मित्र आहे अपक्ष उमेदवार होते ते त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करा तर तुम्हाला मुख्यमंत्री करावं असं का वाटते तुम्हाला आता मी लोकसभा आणि विधानसभा लढलेली आहे पण जनतेला काय पाहिजे आहे ॲक्च्युली मी मोठा संघर्ष करतो आहे माझा दारूण परा पराभव पण होतो आहे जास्त काय मला मतदेखी काय मिळत नाही आणि जनता मला काय साथ देत नाही पण जनतेला मला सांगायचं वाटतंय की तुम्ही घराणीशाहीच्या लोकांना तुम्ही पुढे आणता आणि गेले पाच पाच वर्ष ते इकडे फिरकत नाहीत आणि टायमाला निवडणुकीच्या वेळेला ती इथं मतदारसंघात येतात आणि त्यावेळेला जनता त्यांना डोक्यावर घेते त्यावेळेला सर्वसामान्य गरीब उमेदवार तुम्हाला दिसत नाही आहे आणि एकदा या गरीब उमेदवारवर तुम्ही स्वस्त टाकून बघा ह्या महाराष्ट्राचा आणि या पोलीसकडेगाव तालुक्याचं नंदनवन करेन मी आणि मला मी जर मुख्यमंत्री जर झालो तर अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान जे झालेलं आहे ते मी त्यांना देऊन टाकीन अजूनसुद्धा त्यांचा लोकांचा पंचनामा सुद्धा केलेला नाही नुकसान किती झालं शेतकऱ्याचं था। जीवित जीवितहाणे झालं विविधताने झाले ह्या राजकारण लोकांना आपली सत्ता स्थापन सत्ता स्थापन सत्ता स्थापन अजून पाच वर्षात केलं काय हे आज तुम्हाला जनता दिसायला लागली आहे का शेतकऱ्यांचं विमानं हे नाही सरसकट लोकांना द्या हे द्या पाच वर्षात तुम्ही काही युती सरकारनं केलेलं नाही तरी तरी पण तुम्ही आज दावेदार आहात बरोबर आहे जनतेनं तुम्हाला अजून एकदा पाच वर्षीय संधी दिलेली आहे बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस हे घरानशाही पुढं आलेलं आहे घराणीशाहीला तुम्ही उमेदवार देता सर्वसामान्य माणसाला उमेदवार देऊन बघा तुमचा पक्ष बळकडी सुद्धा होईल आणि या महाराष्ट्र राज्यातली जनता सुखी होईल तुम्हाला विश्वास वाटते तुम्हाला मुख्यमंत्री करतील म्हणून निश्चितच राज्यपाल माझा विचार करतीलच आणि मला मुख्यमंत्री पदा दावेदार करतील लोकसभा लढलेली आहे विधानसभा लढलेले आहे आणि मोठ्या जोशाने मी आज पुणे पदवीधर मतदार संघाचा शेडू ठोकलेला आहे आणि मी पूर्ण पाच जिल्हा पिंजून काढणार आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे जिल्हा जनसंपर्क माझा मोठ्या प्रमाणात आहे आणि निश्चितच मला राज्यपाल दोन दिवसात मला बोलवून घेतील या शिवसेना भाजपचं काही जरी सरकारचं नाही स्थापन झालं तर न माझ्याशिवाय हो त्यांना पर्यायच नाही म्हणजे त्यांना पर्यायच नाही पर्यायच नाही तर हे होते आधिक चन्ने आदिक चन्ने हे खूप कडेगाव प मतदारसंघामध्ये प्रसिद्ध असे उमेदवार आहेत आणि प्रत्येक निवडणूक हे ते लढतात म्हणजे लोकशाही मार्गाने प्रत्येक निवडणूक ते लढवण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना सामोरे जातात आता देखील त्यांनी एक नाविन्यपूर्ण अशी मागणी केली आहे राज्यपालांना की मला मुख्यमंत्री करा तर येत्या काळामध्ये काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं राहील निर्भीड वनिपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद